दर्यापूर तालुक्यातील बोराळा आराळ येथे श्री संत परमहंस जाबूजी महाराजांच्या भक्तांनी टाळ, ढोल, मृदंग, डफडे आणि बासरीच्या सुरावर भक्तीचा जागर करीत सोमवारी पालखी मिरवणुकीतून सर्वधर्म सहिष्णुतेचा संदेश दिला. अकोला जिल्ह्यातील वाकीच्या श्री संत परमहंस जाबूजी महाराज यांचा बोराळ आराळ येथील प्रतिष्ठित नागरिक दिगंबर कळसकर यांना प्रसाद प्राप्त आहे. मागील 18 वर्षांपासून दिगंबर कळसकर हे गावकऱ्यांच्या सहकार्यातून श्री संत परमहंस सद्गुरु जाबूजी महाराज यांच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील दिंडींचा मोठ्या संख्येने सहभाग घेतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोविड-19 कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुरुवातीला संपूर्ण गावात प्रत्येक घरासमोर सडा सारवण करून रांगोळी काढून साफसफाई करण्यात आली. त्यानंतर गावात पालखीची मिरवणूक काढली. प्रत्येक घरी या पालखीचे मनोभावे पूजन केले. एवढंच नव्हे तर टाळ, मृदुंग, डफडे आणि बासरीच्या सुरावर ढोलकीच्या तालावर भाविक भक्तांनी ताल धरला तर भक्तिगीतांनी बोराळ गाव दुमदुमून गेले. बोराळा अजितपूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी श्री संत जाबूजी महाराज यांच्या पाळण्यानिमित्तचा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानिमित्तानं गावातमध्ये पालखीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. सर्व धर्मसमभाव या दृष्टीनं सर्व गावातील लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. घरासमोर साफसफाई करून सडा संमार्जन करून रांगोळ्या काढून सुशोभित करण्यात येते. हरिभक्ती परायण विठ्ठल महाराज चौधरी यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भजन मंडळ, श्री संत गाडगे महाराज महिला मंडळ, जयगुरु भजन मंडळ, ढोलाचं भजन आपातापा, महिला भजन मंडळ यांनी पालखी दिंडीत सहभाग घेतला. श्री संत परमहंस झाबूजी महाराज यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यक्रमात गावातील सर्व धर्म समुदायाचे लोक सहभागी होऊन पालखी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतात. एकंदरीत श्री संत परमहंस झाबूजी महाराज यांच्या पालखीने सर्व धर्म सहिष्णुता जोपासली असून भक्तीचा जागर केला आहे. गावगाड्याची संस्कृती जोपासून सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या श्री संत परमहंस दसद्गुरु झाबूजी महाराज यांच्या दिंडी पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविक भक्तांचे गरम पाण्याने हातपाय धुतले. प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझर आणि पिण्यासाठी कोमट पाणी वाटप केले. कोरोनामुळे शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले. आमच्या इथे बोराळा येथे संत झाबूजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि त्यांच्या पाळण्यानिमित्त दरवर्षी कार्यक्रम साजरा होत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं हा कार्यक्रम आम्ही अल्पशा सर्व गावाच्या संमतीने करण्यात आला. मंडळी आल्याबरोबर त्यांना गरम पाणी, पाय हातपाय धुण्याकरता देण्यात आले. सर्वांना मास्क देण्यात आले, सॅनिटायझरचा उपयोग करण्यात आला आणि सर्व गावांनी या पद्धतीचा उपयोग करून पालखीचे स्वागत केले आणि थोडक्याशा याच्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि सर्व समभाव हा या कार्यक्रमाचा मागचा हेतू आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, बोराळा, दर्यापूर.